एलईडी पथदिवे बसवण्याचा 38 कोटींचा प्रकल्प स्मार्ट सिटीतून वगळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील पथदिव्यांचं एलईडी दिव्यात रूपांतर करण्यास मंजुरी देण्याच्या विषयावर महापालिका आयुक्त आणि सभागृहातील गटनेते तसंच पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत एकमत होऊ शकलं नाही. महापालिका प्रशासनानं एलईडी दिव्यांबाबत प्रथम सर्वेक्षण अहवाल आणि त्यासाठी येणारा अपेक्षित खर्च सभागृहासमोर सादर करावा असा सर्व गटनेत्यांचा या बैठकीत आग्रह होता. या प्रकल्पाच्या मंजुरीला अगोदरच 4 महिने उशीर झाल्यामुळं स्मार्ट सिटी कंपनीच्या अध्यक्षांशी यापूर्वी झालेल्या चर्चे प्रमाणे पालिका आयुक्त डॉ ढाकणे यांनी एलईडी पथदिवे बसवण्याचा 38 कोटींचा प्रकल्प स्मार्ट सिटीतून वगळण्याचं ठरवलं. एलईडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी आपल्या दालनात सायंकाळी या विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. 2 तास या विषयावर चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय घेतला. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील, विद्युत विभागाचे अभियंता परदेशी उपस्थित होते. आपल्याला अंधारात ठेवून हा मान्यता द्यायचं का असं सर्व गटनेत्यांचे वगैरे म्हणणं आहे, तर आम्ही शासनाचं सोबत आहे, लवकरात लवकर त्याला मंजुरी आपण देऊया. आणि हे जे काही त्यांनी सर्वांना घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे, एलईडीचं काम करायचं आहे, सर कोणालाही सर्व गटनेते आणि सर्व नगरसेवक यांच्या सर्वांचं जे काही म्हणणं आहे मी ऐकून या ठिकाणी घेतलेलं आहे. गटनेत्यांचं म्हणणंसुद्धा या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे आणि मी आणि पक्षनेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, ऐकून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने हा शासनाचा जे जी आर आहे त्याला आम्ही आमचं भारतीय जनता पार्टीकडून तर विरोध नाही आहे, पण आम्ही त्याला मान्यता देणार आहे. पण फक्त ते एवढंच आहे की जे काही त्रुटी आहे ते त्रुटी काढून आमच्या सर्वांचं जे काही गटनेते आहे त्यांचं सॉल्व करावं आणि त्याच्यानंतरनं आपल्याला मान्यता या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामध्ये महापालिकेने कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची नाही, त्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट 100% करायची आणि त्याच्यातून जे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे सेव्हिंग होणार आहे त्या सेव्हिंगमधून त्यांनी 80% घ्यायचे आणि त्यांनी केलेला खर्च त्याच्यातून त्यांनी वसूल करायचा असा होता आणि 20% महापालिकेला ॲडिशनल प्रॉफिट होणार होता. परंतु आत्ता ESL कंपनीचं जे म्हणणं आहे की त्यांना 100% पूर्ण पेमेंट करायची आहे, 7 वर्षात जे मेंटेनन्सची कॉस्ट येणार आहे त्याच्यासहित आणि जे काही फिटिंग ते बसवणार आहेत त्याचे सगळं 100% खर्च महापालिकेने 7 वर्षात द्यायचा असा विषय आहे. हे दोन्ही विषय टोटल वेगवेगळे आहेत, त्यामुळे आज आमचा काही निर्णय होऊ शकला नाही. परंतु काही त्याच्यामध्ये त्रुटी होत्या, ती त्रुटी माननीय आयुक्तांना ग्राउंड लेवलमध्ये जे सर्वे व्हायला पाहिजे होतं ते झाले नाही. आज या ठिकाणी आयुक्तांनी स्वतःहून निदर्शनास आणून दिले की त्या सर्वेला 2 महिने लागणार आहेत, म्हणून आजच्या आज या ठिकाणी एलईडीला मान्यता द्या. परंतु गटनेते सगळ्यांनी मिळून सोलापूर शहरामधील जो एलईडीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी येत आहे त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशासनाबरोबर राहून एलईडीला मान्यता देण्याचं या ठिकाणी शासनाच्या कंपनीला देण्याला सुद्धा आमचं समर्थन आहे. परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी ह्या कंपनीला देण्यासाठी सोलापूर शहरामध्ये सर्वे न करता या ठिकाणी हा मक्ता देण्याचा प्लॅनिंग या ठिकाणी वर्ण जे राज्यातलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं यांनी यांचा भारतीय जनता पार्टीचा प्रशासकीय दबाव आणून या ठिकाणी ह्या एलईडीच्या गोष्टीला मान्यता देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. तरी आम्ही महानगरपालिकेच्या सभागारामध्ये ह्या विषयाबद्दल आम्ही अनेक वेळेला बोललेलंच आहे, परंतु या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी मंजुरी देत असताना आमचा बहुजन समाज पार्टी या गोष्टीला विरोध आहे. विकास करत असताना, डेव्हलपमेंट करत असताना चुकीच्या पद्धतीनं जे कामकाज होतं त्या कामकाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून आणि आज देखील आणि पुढे भविष्यात देखील विरोध राहणार आहे.
एलईडीच्या विषयासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या महापालिकेच्या विभागाकडे इत्यंभूत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणजे किती एलईडी पोल बसवायचे आहेत, किती कोणत्या पद्धतीचं फिटिंग त्याच्यावर आपण बसवणार आहोत, किती वॅटचा आपण दिवे लावणार आहोत, किंवा किती खर्च आपल्याला अपेक्षित आहे, किंवा ते एलईडी बसवण्यासाठी किती रकमेची तरतूद आपल्याकडनं केली जाणं गरजेचं आहे, ह्याचा सर्व अहवाल महानगरपालिकेकडे लाईट विभागाकडे असणं गरजेचं होतं. हे पत्र लेखी निवेदनाद्वारे पत्र मी 2 महिन्याखालीच माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं होतं. त्या पत्राची दखल देखील प्रशासनाच्या वतीने घेतली गेलेली नाही.